मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गजानन आणि काहूला राजवाड्यात आणलेला आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी राणी साहेब महाराज व त्यांचे राजपुत्र हे बसलेले आहेत. आता काय होतं ते आपण पाहूया. नारायणराव घाटगेंनी सूर तयारच ठेवलेला होता. गजाननने काहूला इशारा केला. काहूने सूर घेतला व एक पाय उंच करून तो सूर फेकून दिला व झाडावर माकडासारखा सरसर चढला. गजाननने त्याचा पाठलाग केला. मग गजाननने काहूला पकडलं. मग गजाननने सूर पकडला व तो काहूच्या दिशेने फेकला. गजानन झाडावर चढला. झाडाच्या फांदीच्या टोकाला जाऊन बसला. काहू गजाननपर्यंत पोहोचतो ना पोहोचतो तोपर्यंत गजाननने जमिनीवर उडी घेतली व सूर फेकला. पुन्हा गजानन झाडावर चढू लागला. अशा प्रकारे सूर पारंबीचा खेळ जोरात रंगात आलेला होता. दोघांची खूप कसरत चालली होती. दोघेही खूप घामाघूम झालेले होते. आता काहूला गजाननला पकडण्यात काही यश येत नव्हतं. दोघेही आता खूप घामाघूम झालेले पाहून महाराजांनी खेळ थांबवला. महाराज म्हणाले, मुलांनो खूप छान खेळलात. खेळात हार जीत महत्वाची नाही, खेळणं महत्वाचं आहे. असे सांगून त्यांनी मुलांची पाठ थोपटली व नारायण घाटगेंना खून करून त्यांचं बक्षीस मागवून घेतलं. मुलांनो मी तुम्हाला आता बक्षीस देणार आहे. गजानन तू हरला नाहीस म्हणून तुला ही भरजरी टोपी. त्यांनी गजाननच्या डोक्यात ती भरजरी टोपी ठेवली. तर महाराणी साहेब म्हणाल्या, काहू तू छान पाठलाग केलास म्हणून तुला ही जरीची टोपी. असं म्हणून दोघ मुलांना बक्षीस देण्यात आली. दोघही मुलांचा सत्कार करण्यात आला. त्यांना खायसाठी नाना प्रकारची मिठाई देण्यात आली. मग घोडागाडीतून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं. संपूर्ण मोहल्लाभर मुलांची खेळण्याची व टोपीची बातमी पसरली. पुढे जाऊन काही दिवसांनी गजाननच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. बक्षीस समारंभाला स्वतः महाराजच आलेले होते. एका मुलाने एक नाही दोन नाही तब्बल 18 बक्षीस घेतली. अभ्यासात, चित्रकलेत, हस्ताक्षर स्पर्धेत महाराज अवाक होऊन पाहत होते. कोण आहे बरं हा मुलगा? महाराजांच्या लक्षात आलं. अरे हा तर गजानन माणिक. महाराजांनी त्याला जवळ बोलावलं व त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. महाराज म्हणाले, बघू बरं तुझा हस्ताक्षर कसा आहे. गजाननने कागद व शाई मिळवली. कामटीचा बोरू केला व त्यावर लिहिलं, सयाजीराव महाराज की जय. महाराज प्रभावित झाले. विद्याधिकाऱ्यांना म्हणाले, या मुलाकडे लक्ष ठेवा. उद्याच हे बडोद्याच रत्न आहे आणि खरोखरच गजानन माणिक हा बडोद्याच राजरत्न ठरला. धन्यवाद.